मी डॉक्टर काळे, मी खाजगी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. मराठा योद्धा ज्यांनी एक आरक्षणाची वणवा राज्यभरात पेटवली असे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती अतिशय हलकीची झाली असून सरकारला याची काय देणेघेणे आहे का नाही हा खरा प्रश्न पडतो. आज राज्यभरात आरक्षणासाठी एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला असताना या निर्लज्ज सरकारला जाग तरी कधी येणार हा प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केला गेलेला आहे. सध्या सोलापुरात देखील ठिकठिकाणी आंदोलन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर पुणे हायवे रोड या ठिकाणी पत्रकालीन संघटनेच्या वतीनं सरकारचा निषेध म्हणून आम्ही सर्व मराठा समाज बांधव टायर जळून या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, सर्व पक्षप्रमुख त्याचप्रमाणे सर्वांना मी या माध्यमातून अशी एक विनंती करतो की मराठा आरक्षणासाठी आपण जास्तीत जास्त रस्त्यावर उतरून या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरा. कारण हे सरकार निर्लज्ज आहे, त्यांना आरक्षणाची काय देणंघेणं नाही. तरी लवकरात लवकर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, या सर्वांना आम्ही नम्रतेची विनंती करतो. आणि शेवटचा इशारा देतो, आता टायर चाललाय, त्याच्या पुढे जर मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरला तर आम्ही त्या आमदार खासदारांचे कपडे फाडू, त्यांचे गाड्या फोडू, त्यांना ठिकठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो. आणि लवकरात लवकर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर आमच्या समर्थांना आरक्षण मिळावे या ठिकाणी मी एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.